गावाकडच्या भूतांच्या गोष्टी ही गोष्ट एका ट्रक ड्रायव्हर सोबत घडली होती जी एका प्रवासादरम्यान त्याने मला सांगितली होती या गोष्टीत मुद्दामून ट्रक ड्रायव्हर सोबतच इतर सर्व पात्रांची नावे ही काल्पनिक वापरण्यात आली आहेत बिरजू हा नेहमी मुंबई गोवा या हायवेवर सामानांची वाहतूक करायचा बिरजू हा खूपच हुशार आणि मेहनती तरुण होता तो गरिबीतून आला असल्याने त्याला पैशाची किंमत होती यासोबतच तो देवालाही मानणारा होता त्याने गरिबीत दिवस काढले पण कोणाला कधी फसवले नाही की कोणासोबत कधी खोट वागला नाही त्याच्या आयुष्याचा मार्ग हा सरळ होता कोणाला कधी गंड व्हायचं नाही आणि देवाच्या आशीर्वादाने मेहनत करून सरळ मार्गे जात राहायचं त्याचा हा स्वभाव बिरजूच्या मालकाला म्हणजेच विजेंद्रेला आवडत होता विजेंद्रचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता त्याचे जवळपास पाच सहा मालवाहक ट्रक होते त्यावर तशी माणसेही नेमली होती पण बिरजू हा विजेंद्रचा सर्वात जवळचा होता काहीच त्याने ही प्रगती केली होती बिरजू विजेंद्र सांगेल तिथे सांगील तेव्हा त्याचा ट्रक घेऊन जायला तयार असायचा तो कधी कधी वेळ वाचवण्यासाठी घरी न जाता ट्रक आराम करत असे पण जिथे प्रगती असते तिथे जळणारी माणसंही आपोआप जळवांसारखी चिकटायला लागतात तिथे काम करणाऱ्या इतर कामगारांना बिरजूची इतक्या कमी वेळेत झालेली प्रगती ही सहन होत नव्हती मालकाचं बिरजूची असलेलं नातं त्यांना बघवत नव्हतं पण त्यामागची बिरजूची मेहनत त्याच्या कामाविषयीची निष्ठा ही त्यांना कधीच कळली नव्हती विजेंद्रच्या हाती काम करणारा काशी हा बिरजूवर जळणाऱ्यांच्या यादीत सर्वात वर होता काशी बऱ्याचदा मालकासमोर पैशासाठी अडून बसत असे तो इतरांनाही त्यांच्या किमतीवर अडून राहायला सांगे पण बिरजूचं तसं नव्हतं परिणामी काशीने अडवून दाखवताच त्याचा मालक आता तीच कामे काशीकडून काढून बिरजूला देत होता त्यामुळे काशीच्या मनात बिरजूविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता काशीचा मावसा हा देवदेवस्की तंत्र मंत्र यात जुना जाणता होता असं म्हणतात ही भयानक कला काही मोजक्यात जुन्या लोकांपर्यंतच मर्यादित राहिली आहे काशीचा मावसाही त्यांतीलच एक होता नवरात्रीच्या दिवसांत काशीने बोलता बोलता त्याच्या मावशाकडे बिरजूचा विषय काढला मग काय देवदेवसकी आणि करणीसाठी यापेक्षा चांगला दिवस तो कोणता असं म्हणतात या वाईट शक्तींना जाग करण्यासाठी हा एक उत्तम काळ मानला जातो या काळात केलेले काळे प्रयोग हे प्रभावी ठरतात काशीच्या मावशाने काशीकडे बिरजूच्या काही गोष्टी मागितल्या जसं की बिरजूच्या अंगावरील एखाद्या कपड्याचा तुकडा आणि त्याचा केस काशीसाठी हे काही अवघड नव्हतं बिरजू झोपलेला असताना त्याने त्याच्या शर्टाचा एक तुकडा आणि त्याच्या कंगव्याला अडकलेले एक दोन केस हे सगळं एकाच रात्रीत मिळवलं ही दसऱ्याच्या एक दिवस आधीची रात्र होती विजेंद्रने बिरजूकडे एक सर्वात मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवली होती दसऱ्यानिमित्त काही महत्वाच्या गोष्टी त्याला रातोरात मुंबईला आणायच्या होत्या याच गोष्टीचा काशीने फायदा घ्यायचं ठरवलं तसा काशीचा मावसा तिथे त्याच्या कामाला लागला होता इथे बिरजू संध्याकाळचाच मुंबईला यायला निघाला खर तर बिरजूचा सहचालक म्हणून ट्रकवर आज बिरजूसोबत काशी होता पण काशीने वेळी बिरजूला काहीतरी कारण सांगून नकार दिला त्यामुळे बिरजू एकटाच निघाला त्याचा ट्रक फार वेगात चालला होता तो मोठमोठ्या वाहनांनाही ओव्हरटेक करून पुढे जात होता हळूहळू रात्र होऊ लागली खेळ सुरू होऊ लागला मोठा प्रवास होता बराच वेळ पोटात काही अन्न नव्हतं म्हणून बिरजू एका धाब्यावर थांबला तिथे त्याने उभ्या उभ्याच काहीतरी खाल्लं आणि सोबत पार्सल घेऊन तो त्याच्या ट्रक मध्ये बसला तिथून त्याला आता घाट रस्ता लागला होता वळणावळणाचा तो रस्ता आतापर्यंत अनेक अपघातांना कारणीभूत होता बिरजू घाट रस्त्यावर येताच त्याला काहीतरी विचित्र वाटू लागलं त्याच्या पोटात अतिशय मळमळू लागलं डोळ्यावर डबल डबल दिसू लागलं त्यातच समोर एक मोठं वळण होतं तिथून येणाऱ्या एका जड वाहनाच्या हेडलाईटचं उजेड बिरजूच्या डोळ्यावर पडला त्याला आयुष्यात पहिल्यांदाच गाडी चालवत असताना पुढे काय करावं हेच कळेनास झालं तो पूर्ण ब्लँक झाला होता त्याची एक चूक त्याला मृत्यूच्या दारात घेऊन गेली असती पण त्याने वेळीच त्याच्या ट्रकचा ब्रेक दाबला बिरजू गाडीतून लगेच खाली उतरला त्याने पाहिलं तर त्याचा ट्रक रस्त्यावरून जवळपास खालीच उतरला होता बिरजू त्या रात्री थोडक्यात वाचला होता पण बिरजूवरच संकट अजून टळलं नव्हतं बिरजूला फार मळमळू मल लागलं तो तिथल्याच एका झाडाच्या आड उलट्या करू लागला बिर्जूला आता थोडं बरं वाटू लागलं होतं त्याला वाटलं कदाचित प्रवासाआधी धाब्यावर खालेल्या पदार्थामुळे हे उलट्या आणि चक्कर येत होती असेल पण खरं तर तो धाबा त्याच्या नेहमीच्या प्रवासातला होता त्याने याआधी तिथे अनेकदा खाल्लं होतं पण असा त्रास त्याला याआधी कधीच झाला नव्हता उलट्या करून बिर्जूला आता थोडं बरं वाटू लागलं होतं तसा तो ट्रक जवळ आला या सगळ्या ट्रक कुठे घासला गेला तर नाही ना ट्रकचे टायर वगैरे ते सगळं नीट आहे ना हे पाहण्यासाठी बिर्जू ट्रक भोवती एक चक्कर मारू लागला त्याला तिथे जे दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या ट्रकला लटकवलेल्या लिंबू मिरचीतील लिंबूतून अक्षरशः लालसर रंगाचं घट्ट पाणी टपकत होत ते रक्तासारखंच दिसत होत बिर्जूने याआधी मुंबई गोवा हायवेवरील खास करून त्या घाट रस्त्यावरील भूताटकीच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या त्याला हा तसाच काहीसा प्रकार वाटला त्याने ते लिंबू मिरची काढून झाडीत फेकून दिलं आणि तो ट्रक मध्ये जाऊन बसला तो संपूर्ण घाट रस्ता त्याची गाडी नीट जपून चालवत होता कसा तरी तो घाट रस्ता त्याने पार केला तसा त्याच्या जीव आला आपल्यावरचं संकट टळलं असं समजून त्याने एका ठिकाणी त्याची गाडी थांबवली त्याला प्रचंड भूक लागली होती म्हणून त्याने धाब्यावरून सोबत आणलेलं बटाटा वड्याचं पार्सल बाहेर काढलं पुढी उघडताच त्याला त्यात बटाट्या सोबतच सुकलेल्या लाल मिरच्या आणि कुंकू टाकलेलं दिसलं त्याने ती पुढी तशीच रस्त्याकडेला फेकून दिली हे काहीतरी वेगळं होतं जो बिरजू आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होता त्यामुळे हे त्याला तेव्हा कळू शकलं नाही की हा करणीचा प्रकार होता की अजून काही पण या प्रकारामुळे अत्यंत घाबरलेला बिरजू वाटेत दिसेल त्या सर्व छोट्या मोठ्या हनुमानाच्या मंदिरांत जाऊन देवाचे आशीर्वाद घेऊ लागला तो दसऱ्याच्या पहाटे पहाटेच मुंबईत वेळेवर येऊन पोहोचला त्याला तर त्याच्या सोबत नेमकं काय घडत होत याची कल्पनाच नव्हती या, या गोष्टीला दोन महिने होऊन गेले दोन महिन्यांनी एकदा काशी स्वतः बिरजूकडे आला तो अचानक बिरजूची माफी मागू लागला त्याने दोन महिन्यापूर्वी बिरजूच्या विरोधात जे काही केलं होतं त्याची न विचारताच त्यापुढे कबुली देऊ लागला बिरजूला कळेना त्याचा इतका राग राग करणारा काशी हे सगळं अचानक कबुलका करत होता त्यानंतर बिरजूला कळलं की हे सगळं घडवून आणणारा काशीचा मावसा हा त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बरोबर दसऱ्यालाच एका ट्रकच्या धडकेत जबर जखमी झाला होता एवढंच नाही तर या दोन महिन्यांत काशीचंही बरंच नुकसान झालं काशीला त्याच्या मालकाने कामावरून काढून तर टाकलंच होतं पण त्याला त्याचं राहत सोडावं लागलं तंत्र मंत्र काळ्या विद्या यांबद्दल हे असच बोललं जातं या गोष्टी कधी ना कधीतरी करणाऱ्यावर एके दिवशी उलटल्याशिवाय राहत नाही चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा